या व्हिडिओमधील घटना काल्पनिक वाटत असल्या तरी याचा वास्तवाशी योगायोगाने संबंध आहे. माझ्या कपड्यात काय करतोयस तू बाळा? अरे मैत्रिणीला भेटायला जायचं होतं तर तुझा एक टी शर्ट पाहिजे होता मला. माझा टी शर्ट? हो. काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे, मी तुझी एक चड्डी घातली होती, आठवतंय का तुला? हो आठवतंय की. त्यावर एवढा मॅटर केला की नंतर आईने मला एक पोळी कमी दिली जेवायला. अरे रात गई बात गई रे. बरं म्हटलं मैत्रीला भेटायला जायचंय, माझाच टी शर्ट पाहिजे, कोणता पाहिजे बघ बा. हा टी शर्ट पाहिजे तुला? घालून जायचंय? हो. नाही मिळणार. अरे दादा. अरे तन्मय चिन्मय खाल ना गहू घेऊन या बरं. ए दादा जा रे. मी का जाऊ? कारण आईने सांगितलंय. आईनी नाव तुझं घेतलंय त्यामुळे काम तुलाच करायचंय. तिने ते चुकून घेतलं होतं, तिला काम तुला सांगायचं होत. कसं आहे ना तू लहान आहेस त्यामुळे काम तुलाच करायचंय. मी लहान फक्त तंदुरुस्ती करताना बोललो होतं, कधी शिकशील मोठा झालाय. काय रे दादा काय करतोयस? गाणी ऐकतोय. काय काम आहे? काय नाही अरे तुझं जॅकेट पाहिजे होत मला. माझं जॅकेट? ते माझं फेवरेट जॅकेट आहे आणि मी ते तुला देऊ. अशक्य. काय द्यायचं का तुला? बोललो ना एकदा. नाही तुझं काम झालं असेल तर निघा. ठीक आहे मग आईला जे सांगितलं ते सांगतो आमच्या होणाऱ्या वहिनींबद्दल. यार थांब थांब थांब. अरे प्लीज काही घर नको सांग, वाट लागेल माझी. मग देतोयस ना? अरे यार पण ते माझं फेवरेट जॅकेट यार, खराब नको करू प्लीज. ठीक आहे ते मी माझं बघतो. ओ नो. चला रे जेवायला. आलो आई आलो. हे मग करतो नंतर जेवण घेतो आधी. वा भात. आई तुला माहितीये ना मला भात पहिले नाही आवडत, मला आधी गरम भाकरी दे. गरम भाकरी आई आधी मला. मी पहिले आलोय गरम भाकरी मला मिळेल. आयुष्यात आला असतील पण आता आई मला वाढ पहिले. आई आई दोघेही अर्धी अर्धी घ्या आता. अर्धी आणि मी? आई आज नाही, आज मला पूर्ण भाकरी पाहिजे. ऐक ना, आज आपण जर आईला चिकन करायला सांगायचं का? चालेल की. जाऊन सांग ना तुला अरे काहीच तिचं. नाही मी नाही सांगणार. मग कोण सांगेल? तू सांगते. त्यापेक्षा आपण स्टोन पेपर सिझर करू, जो हारेल तो आईला विचारायला जाईल. चालतंय? ठीक आहे. स्टोन पेपर सिझर, स्टोन पेपर सिझर. अरे यार पण मग तू चिकन आणायला जायचं. हा चालेल की. मी काय म्हणतो आई, परम मला आपला मित्र नाही का तो शुभम, बघ तुला एकदा भेटलो होतो तर तो भेटला होता आणि तो का मला म्हणला म्हणे तुझ्या आईच्या हातच्या चिकन सारखी कुठे चवच नाही, म्हणजे कोणत्याच हॉटेल मध्ये नाही. मी चिकन वगैरे करणार नाहीये बर का? या गाई प्लीज कर ना चिकन, प्लीज प्लीज प्लीज. चिकन कोण आणेल? मी आणतो. नाही बघ का रे, रोज तर खूप भांडता, आज काय झालं? आम्ही जवळ गाव आहेत ना. हे दादा रिमोट दे ना. दादा रिमोट दे ना. दिसतोय ना मी पिक्चर बघतोय. अरे तो पिक्चर सारखा लागतो रे. दिस दे ना. प्लीज ना. आई तिकडे आईला सांगला बघा. हे जा रे. हॅलो
गाईज, जर तुमच्या आयुष्यामध्ये पण तुमच्या भाव आणि बहिणीवर असे किस्से घडले असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि फाट प्रोडक्शनचे पुढचे व्हिडिओ नक्की बघा. हे मी बॉलवर होतो. चुप रे.